आवडी वा विठ्ठल भरवा भरवा
वैष्णवासंगती सुखवा जीवा वैष्णवासंगती सुखवा जीवा वैष्णवासंगती सुखवा जीवा
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने। गायनाचे उढे आपोलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने। लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परदे। गायनाचे उढे आपोलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने। तुका म्हणे आता आपुल्या साया असे, आम्हा जगदीशे सांभाळावे। गायनाचे चरण संतांची आ, त्यांच्या कृपादाने मनाचा विस्तार आवडीने। नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। करार बिंदे पदार बिंदे मुखार बिंदे विनवेशयंतम, वटस्य पत्रस्य पुटेशयाणम, बालम मुकुंदम मनसा स्मरामि। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, जिभे पिबस्वामृत मेत देव, गोविंद दामोदर माधवेते। आता हृदय हे आपुले चौभाळुण्या भले, वरी वैसव पाऊले श्री गुरुंचे दे नमस्कार। आता मस्तक हे पाया हरी, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने। गायनाचे उडे आपोलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी भगवान पंढरीशू पांडुरंग परमात्म्याच्या तथा वैकुंठवासी म्हणा, कैलासवासी म्हणा, मातोश्री मीनाबाई त्र्यंबकराव मेधणे यांच्या चरणाशी सेवा समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग, म्हणजेच निरूपणाकरता प्राप्त असणारा अभंग, महान भगवत भक्त जगतोद्धारक जगद्गुरु श्रीमंत संत संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा अत्यंत महत्वाचा। वैष्णवांच्या संगतीमध्ये काय काय प्राप्त झालं किंवा सुख प्राप्त झालं, जे सुख प्राप्त झालं त्या प्राप्त झालेल्या सुखाचा आत्मसुखाचा अनुभव परमात्म्यासमोर तुकाराम महाराज उभे राहतात आणि उभं राहून तो अनुभव व्यक्त करतात। विठ्ठल विठ्ठल या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं ठरेल। त्या न्यायाने आणि अनुषंगाने आपण सर्वजण किम निमित्ताने या धर्ममंडपामध्ये या पवित्र आणि पुनीत स्थानावर उपस्थित आहोत, सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे। तरी सुद्धा आपणा सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत दुःखाची घटना, वेदनेची घटना, म्हणजे आमचे पारमार्थिक मार्गदर्शक, प्रापंचिक मार्गदर्शक, वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान असतं, ते आदरणीय हरिभक्तपरायण परमश्रद्धेय श्री मेदणे सर यांच्या सौभाग्यवती धर्मपत्नी, ज्यांचं गेल्या वर्षभरापूर्वी देहावसान झालं, दुःखद असं निधन झालं, त्यांच्या ह्या प्रथम पुण्यस्मरणार्थाच्या निमित्ताने, आपल्या भाषेमध्ये वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आज या ठिकाणी सर असतील किंवा सरांचा सर्व मेदणे परिवार असेल किंवा वारकरी असतील, वैष्णव असतील, या सर्वांच्या श्रद्धायुक्त अंतकरणपूर्वक भाव ठेवून या ठिकाणी या सुंदर पवित्र जागेवरती अत्यंत देखणा उत्सव, ह्या ठिकाणी उत्सव संपन्न होत असताना सरांनी मला आज्ञा केली की महाराज सेवा तुम्हाला करावी लागेल। वास्तविकता थोडासा आईसाहेबांबद्दल मी नंतर बोलणारच आहे, आपल्याकडे वेळेची मर्यादा असते, परंतु माझं थोडंसं भाग्य समजलं पाहिजे की एवढ्या जवळच्या कीर्तनकाराला एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावरती सेवा करण्याची संधी प्राप्त झाली, माझं भाग्य समजतो। उजळले भाग्य आता
अवघी चिंता किंवा पुण्य फळले बहुधा दिवसा भाग्य उदयाचा ठसा असो हा मृत्यूलोक आहे. जो आएगा सो जाएगा. प्रत्येकाला यावं लागतं आणि प्रत्येकाला जावं लागतं. आपण हे सध्या रोज ऐकतोय, सकाळी ऐकतो, संध्याकाळी ऐकतो, दुपारी ऐकतो, प्रत्येकाला जावं लागतं. हा मृत्यूलोक आहे. वारकरी संप्रदायाचा भाव असा आहे, उपजलिया पिंडा मरण सांगाते. आईच्या उदरामध्ये असतापासूनच तो काळ पाठीमागे लागलेला असतो. अजून किती अवकाश आहे, किती अवकाश आहे ऐकणाऱ्यांचं, किती अवकाश आहे आणि कीर्तन करणाऱ्याचं किती अवकाश आहे, असा तो टपलेला असतो, तत्पर असतो. नाथ महाराजांच्या भागवताच्या भाषेत बोलायचं झालं तर, मृत्यू न विचारे गुणदोष, न म्हणे देश विदेश, न पाहे रात्र आणि दिवस, करीत नाश तात्काळ विठ्ठल विठ्ठल. त्याच्यामुळे या मृत्यू लोकामध्ये तो यम येत असताना, मृत्यू येत असताना तो भेदभाव मात्र करत नाही. तो ज्याचं संपलं त्याला घेऊन मात्र जाण्याचं काम करत असतो. जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ तो वाट बघत असतो. फरक एवढाच आहे, तो फरक सुद्धा समय सूचकतेचं प्रमाण. घडोघडी काळ वाट याची पाहे, फक्त फरक एवढाच आहे तो वाट बघतोय कुणाचं किती आहे. जायचं प्रत्येकाला आहे पण माहिती नाही अजून आपलं किती शिल्लक आहे. आणि म्हणून हा मृत्यू लोक आहे. नियतीच्या त्रिकाला बाधित सत्य सिद्धांतानुसार प्रत्येक जीवाला त्या मृत्यूला सामोरं जावं लागतं. कारण तुकाराम महाराजांची स्पष्ट आणि सरळ भाषा आहे, येथ नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती. आणि म्हणून त्याच्याकरता ज्याचा जन्म झालाय त्याला एक दिवस मृत्यूला सामोरं जायचं आहे ना, मग संत महात्मे त्या जीवाला जागृत करण्याचं काम करतात. अनेक पद्धतीने जागृत करतात. कधी कधी रागावून सांगतात, कधी कधी विनंती करतात. बरोबर आहे का नाही? लागोणी या बाया विनवेतो तुम्हाला ही विनंती केली. कधी उपदेश करतात, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा नाश करू नका. बरं उठा जागे भारे आता जागा रे भाई नो. कितीतरी ठिकाणी संतांनी या जीवाला जागृत करण्याचं काम केलेलं आहे. कारण शोधोनी या आले संत हिता हित जगाचे. जागृत करून काय करतात त्याचं कारण असं आहे, आपण जन्माला माणूस म्हणून आलोय ना. परमेश्वराने आपल्याला सगळ्या काही गोष्टी यथोचित व्यवस्थित दिल्या आहे. डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला दिल्या आहे. हे देत असताना परमेश्वराने आणखीन विशेष गोष्टी सुद्धा दिल्या आहे. कोणती? याची देई घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान. ज्ञान नावाची गोष्ट जर आपल्याला दिली ना तर मग आपल्या ठिकाणी अंतर्मुख होऊन हा विचार हवा आहे. कोणता? आपण आलो कुठून, कुठे आहोत, आपल्याला प्रवास कुठपर्यंत करायचा आहे, आपलं मुक्कामाचं ठिकाण कोणतं आहे, हे मात्र माणसाला कळालं पाहिजे. बरोबर आहे का नाही? माणसं भांडणं झाली की चौकामध्ये उभी राहतात आणि म्हणतात तुला माहित नाही का मी कोण आहे. त्या मीला काही महत्व नाही बरं का? त्या मीला महत्व नाही. देहाच्या संबंधानं निर्माण झालेला जो मी आहे त्या मीला महत्व नाही. आत्मस्वरूपाच्या दृष्टिकोनातून जो मी आहे तो मी मात्र वेगळा आहे. देहाच्या संबंधानं निर्माण झालेली ओळख ही काही काळापुरती आहे, काही दिवसांपुरती आहे. पण आत्मस्वरूपाच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेली जी ओळख आहे ती कायमस्वरूपी टिकणारी आहे. आपण चांगलं श्रवण करणारी मंडळी आहे म्हणून जरा विषय बांधतो. तत्वज्ञानामध्ये याला नैमित्तिक ओळख आणि संसिद्धिक ओळख असं म्हटलं जातं. निमित्तानं आलेली ओळख
याला नैमित्तिक ओळख म्हणा, आणि अंगभूत असलेली ओळख याला संसिद्धिक ओळख म्हणा. देहाच्या संबंधानं जी निर्माण होणारी ओळख आहे त्याला नैमित्तिक ओळख म्हणा, आणि आत्मतत्वाच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेली ओळख आहे याला संसिद्धिक ओळख म्हणा. शेवटचं वाक्य सांगतो, याच्यावर जास्त वेळ घालवत नाही, ज्याचा कधी ना कधी नाश होणार आहे त्याला नैमित्तिक ओळख म्हणा, आणि ज्याचा कधीच नाश होणार नाही त्याला संसिद्धिक ओळख म्हणा. विठ्ठल मीची जाणीव आपल्याला व्हावी, हा मी नेमका कोण आहे. शास्त्रामध्ये याला अन्नमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, या पाच कोशांच्या पलीकडे जे चिंतन सांगितलं जातो तो खऱ्या अर्थाचा मी आहे. तो मी मात्र जीवाचा नाहीये, तो संतांकडे लावला जातो, तो मी विस्तारणे विषय तिकडे वाढेल. म्हणून या मीची आपल्याला जाणीव व्हावी, जीवन आपलं परिपूर्ण दशेला जावं याच्याकरता संत महात्मे आपल्याला जागृत करण्याचं काम करतात. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून सुद्धा जर विचार करायचा झाला तर अभंगाच्या दोन तीन भूमिका मला तुमच्या समोर मांडायच्या आहेत. या अभंगातून तुकाराम महाराज परमात्म्यासमोर प्रार्थना करतात, एक भूमिका आहे. दुसरी भूमिका अशी आहे, अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी देव परमात्म्याशी संवाद साधतात, बोलतात, ही दुसरी भूमिका आहे. आणि तिसरी भूमिका अत्यंत महत्वाची आहे, देव तुकाराम महाराजांना विचारतोय, तुकाराम महाराज वैष्णवांच्या संगतीमध्ये जर तुम्हाला सुख मिळतंय, आनंद मिळतोय, तुम्ही प्रसन्न भावमुद्रेने राहताय, तुम्हाला दुसरी कशाची अपेक्षा वाटत नाही का? तुकाराम महाराज म्हटले, देवा जे जे मिळवायचं होतं, ज्या ज्या इच्छा अंतकरणामध्ये आम्ही केल्या होत्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या. आता निश्चिंतीने पावलो विसावा. देहाच्या संबंधाने विचार करशील, प्रपंचाच्या दृष्टीने विचार करशील तर आता काही मिळवायचं काही राहिलं, काही कर्तव्य शिल्लक जीवनामध्ये राहिलं नाही ना, त्याच्यामुळे आता दुसरं काही जाणत नाही, दुसरं आम्हाला काही माहीत नाही, आणि तुझ्याकडून सुद्धा आम्हाला दुसरं काही नकोय. वैष्णवांच्या संगतीमध्ये आम्हाला सुख प्राप्त झालं, आणि मे देवा काही नाही, दुसरी कशाची इच्छा अपेक्षा शिल्लक नाही. बरं, मग काहो तुकाराम महाराज, वैष्णवांच्या संगतीमध्ये जर तुम्हाला सुख मिळालं असं तुम्ही म्हणतात, मग ते सुख तुम्ही एकटे भोगतात का इतरांना देतात? अरे देवा ऐक, आम्ही काय कलियुगामध्ये 2022 मध्ये स्वार्थी होऊ दिसलो का तुला? अरे मिळालेलं सुख एकटे नाही भोगत, इतरांना देतो, सेवितो हा रस वाटे तो वाढे का. ते सुख जे आहे ते एक भोगतो स्वतः पण आणि इतरांना सुद्धा देतो, पण ती देण्याची माध्यम सुद्धा देवा ऐक ना. आम्ही गाऊ लागलो, नाचू लागलो, आनंदाने उड्या सुद्धा मारू लागलो. देवाने मध्येच तुकाराम महाराजांना थांबवलं, तुकाराम महाराजांना थांबा, व्यवहाराच्या दृष्टिकोनातून गाण्यामध्ये नाचण्यामध्ये उड्या मारण्यामध्ये तुम्हाला काही लाज भय भीती शंका वाटते की नाही? तुकाराम महाराजांनी देवाला म्हणावं, देवा कशाला विनाकारण आम्हाला याच्यामध्ये अडकवतो बाबा, या विकारांच्या पलीकडे आम्ही जाऊन पोहोचलेलो आहे. कुणी आम्हाला वेड्या तुक्या म्हणून जरी हिणवलं त्याचा सुद्धा राग येत नाही, कुणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणून जरी गौरव केला त्याचं सुद्धा आम्हाला कौतुक वाटत नाही. या कामक्रोधादी विकारांच्या जीवन आमचं पलीकडे गेलंय, त्याच्यामुळे लाज नाही, भय नाही, भीती नाही, शंका नाही, आणि साधन याच्यापेक्षा दुसरं काही साधन नाही. मग मात्र देव थोडे नाराज झाले बरं का, बरं का ओंकार महाराज, देव नाराज झाले आणि तुकाराम महाराजांना नाराज होऊन बोलतात. अप्पा देव म्हणतात, तुकाराम महाराज वैष्णवांच्या संगतीमध्ये जर तुम्हाला सुख मिळतंय, समाधान मिळतोय, आनंद मिळतोय, ती देण्याची माध्यम सांगितली, इतर तुम्हाला दुसरं काही नकोय, मग जर सगळं वैष्णवांच्या संगतीत मिळतंय तर माझा काही उपयोग आहे की नाही? मी विनाकारण कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे का? तुकाराम महाराज म्हटले, देवा तुझा असा जर प्रश्न असेल ना तर ऐक उत्तर. वैष्णवांच्या संगतीमध्ये आम्हाला सुख मिळतंय बरोबर आहे, ती देण्याची माध्यम सुद्धा तुला सांगितली, त्याच्यापेक्षा दुसरं साधन सुद्धा नाहीये, पण वैष्णवांच्या संगतीमध्ये मिळालेलं सुख सांभाळण्याची सर्वस्वी जबाबदारी तुझी आहे. म्हणून शेवटच्या चरणात प्रार्थना आहे, तुका म्हणे आता आपुल्या सायाशी आम्हा जगदीशे सांभाळावे. विठ्ठला प्रार्थना करणारा जीव असतो आणि ज्याची प्रार्थना केली जाते तो देव असतो. तुकाराम महाराज आणि देवाचा या अभंगाच्या माध्यमातून संवाद आहे. आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्या सुद्धा एक अग्रगण्य वैष्णव होत्या, सरांनी मला सांगितलं, एक वारकरी होता. खरं म्हणजे सरांच्या परिवाराला दुःख झालेलं नाही, संपूर्ण वारकरी वैष्णवांना या ठिकाणी दुःख झालेलं होईल. आम्हाला सुद्धा एक असं मनाला वेदना झाली की आपला एक वारकरी, आपला एक वैष्णव, निस्वार्थ निरपेक्ष वैष्णव आपण गमावलेला आहे, परंतु आपण याच्या पलीकडे काही करू शकत नाही, कारण जन्म आणि मृत्यू हे मात्र आपल्या हातामध्ये नाहीये. म्हणून या अभंगाची थोडीशी नियुक्ती करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. सेवेकरता राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतकरी असतील,
त्याचबरोबर वारकरी वैष्णव सर्वच क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी विशेष करून उपस्थित आहेत. रानवड सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आदरणीय उल्ले साहेब आहेत, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आणि आमच्या गावचे विद्यमान सरपंच ज्यांचा परमार्थाकरता सिंहाचा वाटा असतो, क्रीडा क्षेत्राकरता सिंहाचा वाटा असतो, राजकीय क्षेत्राकरता सुद्धा सिंहाचा वाटा असतो, असे असणारे आमचे मार्गदर्शक आणि छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय श्री भीमराजजी काळे सर हे सुद्धा वेळात वेळ काढून सर्व आवर्जून उपस्थित आहेत. मला वाटतं आदरणीय मेदने सर सुद्धा त्या विद्यालयामध्ये आहे. त्या मेदने सरांच्या ह्या पारमार्थिक आध्यात्मिक शैक्षणिक नात्यामुळे मला असं वाटतं सर्व त्यांचा सहकारी स्टाफ या ठिकाणी या सेवेकरता उपस्थित आहे. असो सर्व आपली खडक माळेगाव असेल, कुंभारी असेल, मला आता चेहरे सगळे ओळखीचे पण गावं माहिती नाही, ओंकार महाराज आहेत, पेटीवारे भागवत महाराज बाळासाहेब आहेत, त्याचबरोबर ज्यांच्या नावातच प्रसाद आहे आणि सतत प्रसादच देण्याचं काम करतात, मला अगोदरच आल्या आल्या प्रसाद दिला परमसद्य प्रातस्मरणीय दत्तप्रसादजी महाराज, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. माईक सिस्टीम सुंदर आहे, प्रस्तावनेमध्ये वेळ जास्त घालवत नाही. तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि माझ्या अभंगाकडे वळतो. विठ्ठल महाराजांनी वैष्णवांच्या संगतीमध्ये सुख प्राप्त होतं असं सांगितलं. ऐका बरं, एकदम महत्वाचा विषय मी मांडतोय. ऐकणारी सगळी तोलामोलाची राजा जनकासारखी आहेत, परीक्षितीसारखी आहे, ज्ञानाचं परीक्षण करणारी आहे, म्हणून जरा विषय मांडतो. संगतीचा विचार करत असताना तुकोबारांनी वैष्णवांची संगती अभिप्रेत मांडली. संगतीचा विचार करत असताना, मानवी जीवन जगत असताना संगती ही फार महत्वाची आहे. एकदा संगतीचा परिणाम आपल्या जीवनावरती झाला की त्या संगतीचा परिणाम माणसाच्या शेवटच्या श्वासापर्यंत माणसाला भोगावा लागत असतो. शेवटच्या श्वासापर्यंत माणसं हुशार असतात, ज्ञानी असतात, पंडित असतात, व्यवहारी असतात, चतुर असतात, पण एखाद्या वाईट विचित्र चुकीच्या माणसाच्या संगतीत गेले की त्या माणसाचा वाईट माणूस होण्याकरता वेळ लागत नाही. मी उदाहरण देईन तुम्हाला, एखादा रेडा सुद्धा संतांच्या संगतीमध्ये आला तर त्याची सुद्धा समाधी बांधली जाते, बरोबर आहे. ह्या संगतीचा परिणाम आहे. एक वाक्य सांगू, रेड्याची समाधी व्हायला आणि माणसाचा रेडा व्हायला कारण असेल तर संगती ही एकमेव कारण आहे. विठ्ठल या महाराज सचित्र आळंदी नगरीमध्ये निवासस्थान असणारे आमचे आदरणीय परमसद्य ढगे महाराज या ठिकाणी आलेले आहेत. संगतीचा बद्दल मी बोलत होतो, संगतीचा परिणाम इतका सूक्ष्म मानवी जीवनावरती होतो. ऐका इकडे लक्षात बस, संगतीचा परिणाम शास्त्रकार असं सांगतात, एखाद्या वाईट व्यसनी चुकीच्या माणसाची संगत जर आपल्या जीवनामध्ये घडली तर तो माणूस नसला काय असला काय तरी सुद्धा आपलं व्यसन मात्र चालू राहतं, त्याच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा आपलं व्यसन चालू राहतं. याच्या उलट थोडंसं बोलायचं झालं, एखादा ज्ञानेश्वरी वाचणार आहे, हरिपाठ वाचणार आहे, देवपूजा करणार आहे, एखादा वारकरी आहे, वैष्णव आहे, त्याची संगत जर आपल्या जीवनामध्ये घडली तर तो वारकरी वैष्णव तो महाराज आपल्याबरोबर नसला तरी सुद्धा आपला ज्ञानेश्वरी हरिपाठ नित्यनेम चालू असतो. मी मनाने बोलणार नाही, तुकोबारायांचं प्रमाण आहे. पतन उद्धार महिमा संघाचा त्याजावे अधमा संत से. मानवी जीवनाचं पतन आणि मानवी जीवनाचा उत्कर्ष कशावर अवलंबून असेल तर ते संगती. संघ चांगला मिळाला मानवी जीवनाचा उद्धार घडणार आहे, संघ वाईट मिळाला चुकीचा मिळाला मानवी जीवनाचं अधपतन अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. दोनही उदाहरणं सांगेल तुम्हाला. मला सांगा, वाल्या कुळ्याला नारद मुनींची किती वर्षांची भेट झाली, राम नामाचा उपदेश करेपर्यंतची फक्त भेट झाली, परिणाम वाल्याचा वाल्मिकी झाला, आद्य कवी वाल्मिकी ऋषी झाले, नवे नवे रामचंद्र प्रभू अवताराला येण्याच्या अगोदर 12,000 वर्ष रामायणासारखा अलौकिक ग्रंथ वाल्मिकी ऋषींनी लिहून ठेवला. म्हणून तर नामदेव महाराजांनी वर्णन केले ना, कोळी
कीर्ती वाढली गहन केले रामायण रामादी इतक्या अधिकार संपन्नतेपर्यंत जीवन जाऊन पोहोचलं. कुणाचा संघ झाला? नारद मुनींसारख्या वैष्णवांचा संतांचा संघ झाला. याच्या उलट बोलतो, संपूर्ण जीवन निरपेक्ष आहे, निस्वार्थ जीवन स्वतः जगले, नवे नवे आपल्या वडिलांकरता ब्रह्मचारी सुद्धा राहिले, स्वच्छ जीवन जगले, परंतु संगती चुकीची मिळाली, संपूर्ण जीवनाची अधोगती झाली. नाव पितामह भीष्माचार्य. जीवनामध्ये नावं ठेवण्यासारखं काही होतं का? परंतु संगती फक्त दुर्योधनाची घेतली. शास्त्रकारांनी वर्णन केलंय, असंग संग दोषेन साधवो यांति विक्रिया दुर्योधन प्रसंगेन विष्म गो हरणे गता. दुर्योधनाच्या संगतीमुळे संपूर्ण जीवनाचं अधपतन झालं. त्याच्या खाली एक कथावाक फार गोड आलेला आहे, तेवढा दृष्टांत सांगतो आणि अभंगामध्ये मला प्रवेश करायचा आहे. एका कावळ्याची आणि राजहंसाची मैत्री होती, एकदम घनिष्ठ मैत्री होती. राजहंस वेगळा आहे, कावळा वेगळा आहे. थोडं स्पष्ट बोलायचं झालं तर कावळा पिंडावर जगणारा आहे, राजहंस मोत्यावरती जगणारा पक्ष आहे. मैत्री होऊ नये शास्त्रकार म्हणतात, पण झाली. त्या मैत्रीचं रूपांतर इतकं घट्ट मैत्रीमध्ये झालं की सुरुवातीला 2-4 महिन्यांनी भेटायचे, पण मैत्रीची जवळीकता वाढल्यामुळे 8 दिवसांनी 4 दिवसांनी दिवसाआड भेटायला लागले. उन्हाळ्याचे दिवस होते, एका वडाच्या झाडावरती दोघं जण बसले, गप्पा सुरू झाल्या. तुमच्याकडे अवकाळी पाऊस किती झाला, द्राक्षाचा भाव कसा आहे, कांदे किती लागण झाली, कोणी बंडखोरी केली, कोणी आयात झालं, कोण निर्यात झालं, सगळ्या गप्पा चालू होत्या. त्यांच्या दोघांच्या गप्पा चालू असताना नेमका त्या देशाचा राजा रस्ता चुकलेला, अत्यंत थकलेला, शिकारीच्या निमित्ताने आलेला नेमका त्या झाडाखाली येऊन थांबला. झाडाखाली येऊन थांबल्यानंतर राजाने मनात विचार केला, अरे आपण रस्ता चुकलोय, दुपारची वेळ आहे, ऊन कडक पडलेलं आहे, आपण या झाडाखाली थोडा वेळ विश्रांती घेऊया आणि मग पुढे जाऊया. राजाला ते मनाशी पटलं, त्या झाडाला राजा टेकला, टेकल्याबरोबर झोप लागली. सूर्याला दिशा जरा अस्तमानाच्या दिशेकडे निघाला, सूर्याची किरणं बदलल्या गेली आणि बदलल्याबरोबर राजाच्या तोंडावरती काय व्हायला लागलं, ऊन यायला लागलं आणि झोप चाळ व्हायला लागली. कावळ्यानेही तो प्रकार पाहिला आणि राजहंसानेही प्रकार पाहिला. राजहंसाच्या मनात विचार आला, अरे आपण याच्या नगरीमध्ये राहतो, आपल्या नगरीचा हा राजा आहे, आपलं कर्तव्य राजा करता काहीतरी केलं पाहिजे. मग ज्या फांदीवर ऊन येत होतंय त्या फांदीवर राजहंस जाऊन बसला, पंख पसरवले, राजाच्या तोंडावर सावली निर्माण केली, राजाला झोप पुन्हा शांत लागली. कावळ्याने हा प्रकार पाहिला आणि बसल्या जागावरून गंध राजाला लावला. गंध राजाला गंध लावला. राजाला पुन्हा जागाले, डोळे उघडले, नाकावरती कोणी घाण टाकली, राजाला राग आला, अरे मी या नगरीचा राजा आहे, राजा असून सुद्धा माझ्या तोंडावरती घाण टाकण्याची हिंमत धाडस कुणी केलं, हे धैर्य कुणी केलं. राजाला राग आला, राजाने इकडे तिकडे पाहिलं आणि सहज वर पाहिलं. वर पाहताच क्षणी कावळा उडून गेला. कावळा उडावल्याबरोबर राजाने पाहिलं की पंख पसरलेल्या अवस्थेमध्ये राजहंस दिसतोय. राजाच्या मनात विचार आला, ज्या आरती यानं पंख पसरवलेले आहेत ना, त्या आरती यानंच माझ्या तोंडावरती घाण टाकली पाहिजे, बरोबर आहे. राजाने शेजारी धनुष्य घेतलं, धनुष्याला बाण लावला आणि राजहंसाच्या दिशेने सोडला. राजहंस जागेवरती गतप्राण झाला. माझा कथाभाग संपला, मला तुम्हाला पुढे विचारायचं आहे. राजाच्या तोंडावरती सावली निर्माण करून देखील राजहंसाला मरावं लागलं. कारण काय? शबास. कुणाची? कावळ्याची, बरोबर. राजावर उपकार करून देखील राजहंसाला मरावं लागलं. परिणाम, कावळ्याची संगत घेतली ही त्या कावळ्याचं नाही, आपल्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. लगेच शेजारच्याकडे कावळा म्हणून बघू नका, पण जीवन जगत असताना हेतुतः विचारपूर्वक संगत केली पाहिजे, गुण दोषांचा विचार करून संगत केली पाहिजे, बरोबर का नाही? नाहीतर ओंकार महाराजांजवळ तंबाखू आहे, योगेश महाराजांजवळ चुना आहे, संगत केली काय उपयोग आहे का? अजिबात नाही. जीवन परिपूर्ण दशेला जावं याच्याकरता संगत महत्वाची आहे. मग संगत करता कुणाची? जीवाची संगत करता, संसाराची संगत करता, देवाची संगत करता की वैष्णवांची संगत करता? चार संगती आमच्या समोर आहेत तुकाराम महाराज. मला अभंगात प्रवेश करायचा. संसाराच्या संगतीचा विचार केला तर संसार आमच्या बाबतीत कसा सांगितला? नरोपमत्सेह तथोपलभ्यते नांतो न चादिर नचदम प्रतिष्ठा. संसाराला काही रूप नाही, संसाराला काही अवयव नाही, ज्याला काही बोलता येत नाही, ज्याला काही व्यक्त करता येत नाही, असा तो संसार जड आहे, अनित्य आहे, खोटा संसार आहे ना. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार आहे का? तुकोबार आहे तर आणखीन पुढे फार महत्वाचं बोलतात, सुख पाहता जवापाडे दुःख पर्वता एवढे धरी धरी आठवण माने संतांची वचन. अरे या परमात्मा प्रपंचामध्ये अजिबात सुख नाही, अचेतन आहे, जड स्वरूपाचा आहे.
नाथ महाराजांचं तर एक प्रमाण अत्यंत महत्वाचं आहे. एका जनार्दनी, संसार हा खोटा, नामस्मरण करा मग नये तोटा. विठ्ठल सर्व शास्त्रामध्ये ग्रंथामध्ये संसार अनित्य सांगितला, खोटा सांगितला. एरती माईक, संसाराची संगती करता येणार नाही आम्हाला, अचेतन आहे, जड आहे, त्याच्यापासून काही लाभ प्राप्त होईल हे पण सांगता येत नाही, आणि आपलं काही नुकसान होईल हे सुद्धा अपेक्षा करायचं काम नाही. लाभही होत नाही आणि नुकसानही होत नाही, हे प्रमाण दिले याच्याकरता. म्हातारी माणसं असतात ना घरामध्ये, ते म्हणतात आम्ही जर गेलो ना, आमची भेट घेतात आणि म्हणत असतात, तेव्हा हसली पेटी बघा महाराज काय सांगावं, मी आहे म्हणून बरं आहे. यातर यांना कोणी विचारत नाही, अरे माऊली म्हणतात मरून बघ चांगलं चालतंय, कुणाचंच कुणा वाचून राहा नाही राहत. मी प्रमाण देतो, आजा मेला पडजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पतू तोही तैसा झाला. जागा पाठी भयाले मोठे, अरे उठा, संत महात्मे जागृत करतात, कुणाचं कुणा वाचून राहत नाही ना. म्हणून या प्रपंचाची, या संसाराची संगती जमत नाही. दुसऱ्या संगतीचा विचार आहे जीवाची, जीवाच्या संगतीत जाण्याचा पुष्कळ प्रयत्न करू. मी जर ठरवलं मला ओंकार महाराजांच्या संगतीमध्ये जायचं तर नाही जात आहेत, त्याला दोन कारण आहेत. ओंकार महाराज सुद्धा अपूर्ण आहे, मी सुद्धा अपूर्ण आहे. ओंकार महाराज दुःखी आहे, मी सुद्धा दुःखी आहे. बरोबर आहे का नाही? जो देखे सो दुखिया बाबा. सुखी आहे का कोणी? अरे राजा दुखिया, प्रजा दुखिया, ज्यांनी सृष्टी निर्माण केली ते सुद्धा दुःखीच आहे. आपलं काय घेऊन बसला? सगळे जर दुःखी सांगितले, आणखीन सांगू, हा जीव अंश आहे आणि अंशाने अंशाची संगती करून जीवाची परिपूर्णता होत नाही. ममैव अंशो जीव लोके, म्हणून जीवाच्या संगतीमध्ये जीवनाची परिपूर्णता होत नाही. संसार खोटा सांगितला, जीव अपूर्ण सांगितला, दुःखी सांगितला. मग महाराज तिसरी संगत आमच्या दृष्टीने जरा बरी वाटते ना, देवाची संगत. पण देवाची सुद्धा संगत करता येत नाही. तुम्ही बसल्या बसल्या म्हणाल महाराज हे सगळं देवासाठीच चाललंय, देव प्राप्त करण्याकरता चाललंय, आणि तुम्ही सांगता देवाची संगत करता येत नाही. नाही करताय. आपण पुष्कळ प्रयत्न करू भगवान श्रीकृष्णाच्या संगतीत जाण्याचा, पांडुरंग परमात्म्याच्या संगतीमध्ये जाण्याचा. आता रामनवमीचा परेड फार दाट आहे, रोज चार फोन येतात, महाराज रामनवमी सकाळ आहे का, संध्याकाळ आहे का, रामचंद्र प्रभूंच्या संगतीमध्ये जाण्याचा. पण नाही जात आहे. तुम्ही म्हणा महाराज कसं काय बोलतात सांगू? देवाच्या संगतीमध्ये जाण्याकरता त्याला कोण व्हावं लागेल सांगू? त्याला बलराम दादा व्हावं लागेल, त्याला पेंद्या वडज्या वाकड्या सुदाम्या व्हावं लागेल. त्याला तुम्ही आम्ही जीव म्हणून चालत नाही. आपण पांडुरंगाच्या समोर उभं राहू, चरणावरती नतमस्तक होऊ, त्याला डोळे भरून बघू, त्याचं दर्शन घेऊ, पण त्याच्या संगतीमध्ये आपल्याला जाता येत नाही. त्याला जीव म्हणून तुम्ही आम्ही चालत नाही, देवाची संगती जमत नाही. आपण आपल्या पाप पुण्याच्या जोरावरती देवासमोर जाऊ, सामर्थ्यावरती पाप पुण्याच्या, त्याच्यासमोर उभं राहू, त्याची प्रार्थना करू, त्याची भक्ती करू, पण तो आपल्याला त्याच्या संगतीमध्ये येऊ देत नाही. तो काल्याच्या कीर्तनातला प्रसंग आपल्याला माहिती, एकाच वाक्यात सांगेल, पेंद्याने फक्त एवढे डोळे असे उघडे ठेवले होते, पेंद्याचे हाल किती केले होते. आपण काय काय उघडं ठेवतो, कसं कसं जीवन जगतो आपल्यालाच माहिती. विठ्ठल विठ्ठल, आत कुणाला घ्यायचं बरं का आई साहेब, आणि बाहेर कुणाला ठेवायचं हे फक्त त्याला माहिती असतं. म्हणून त्याच्या संगतीमध्ये जा. मग महाराज देवाची संगत जमत नाही, जीवाची संगत जमत नाही, अपूर्ण आणि दुःखी सांगितला. मग संसाराची संगत जमत नाही, दुःखरूप सांगितला. मग संगत राहता राहिली ती भक्त आणि भक्त वैष्णवांची, जे जीवन परिपूर्ण करतील, जीवनातला दुःख घालवतील, नवे नवे जीवन व्यापक बनवण्याचं काम करतील, अशा वैष्णवांची म्हणजे संतांची संगत जमेल. मग येईल ना, ज्ञानेश्वर महाराजांची संगत करता येईल, तुकाराम महाराजांची करता येईल, सावता महाराजांची करता येईल, गोरोबा काकांची करता येईल, सोखोबा महाराजांची करता येईल, जड्याबाईची संगत करता येईल, राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामींची सुद्धा संगत करता येईल की करता येणार नाही अशातला भाग नाही. ज्ञानेश्वर महाराजांना रेड्याला निर्बुद्ध असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांची संगत करता आली आपल्याला करता येणार नाही. येईल का? तुकोबाला तर याच्या पुढे जाऊन बोलता तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणतात मानवी जीवनाची खरी परिपूर्णता जी आहे, सार्थकता जी आहे ना, ती खरी वैष्णवांच्या संगतीमध्येच आहे, संतांच्या संगतीमध्ये आहे, दुसरं कुठे नाही. मला तर अभंगात प्रवेश करायचा. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांचा आणि देवाचा संवाद आहे ना, आता मला अभंगात प्रवेश करायचा आहे. तुकाराम महाराज देवासमोर उभे आहेत, देहूगावावरून निघालेले तुकाराम महाराज. चंद्रभागेचं स्नान झालं, नगर प्रदक्षिणा झाली, पांडुरंगाच्या रावळामध्ये आले, देवाचं चरणाचं नतमस्तक झाले,
चरणाशी नतमस्तक होऊन निघणार तेवढेच पांडुरंग परमात्म्याने अडवलं. देवा तुकाराम महाराज जरा थांबा, तुमच्याशी काम आहे. तुकाराम महाराज आपलं कोपऱ्याला बाजूला थांबले. मागून वारकरी वैष्णव सगळे महाराज मंडळी भाविक दर्शन घेऊन पुढे निघून जातात. एक तास झाला, दोन तास झाला, देव मात्र बोलत नाही. हळूच फक्त तुकाराम महाराजांकडे बघतो आणि सरळ बघून घेतो. तुकाराम महाराज जरा वैतागले, कंटाळले आणि मग तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा अरे 11:30 वाजत आले बाबा, काय काम आहे, लवकर सांग, मला सुद्धा देहू गावाला जायचंय. माझ्या मागून वारकरी वैष्णव महाराज लोकांनी भाविकांनी दर्शन घेतले आणि आपापल्या वळकट्या बोजा बिस्तरी उरकून स्टँडवर गेले असतील, मला सुद्धा जायचंय. देवाने म्हणा, नाही नाही तुकाराम महाराज थांबा, थोडस थांबा, ऐका बरं, थोडस थांबा. विठ्ठल विठ्ठल तासाचा वेळ गेला आणि मग मात्र तुकाराम महाराज वैतागले. तुकाराम महाराज देवाला म्हटले, देवा अरे तुला बोलायचं आहे की नाही लवकर सांग, माझ्या मागून वारकऱ्यांनी दर्शन घेतलं आणि घरी सुद्धा पोहोचले असतील, मला देहू गावामध्ये जायचं आहे. अगोदरच येष्ट्यांचा संप 4 महिन्यापासून आहे बाबा, जाण्याकरता देहू गावाला सोय नाहीये, अवघड होईल, लवकर बोल काय बोलायचंय ते. मग मात्र देवाच्या लक्षात आलं, तुकाराम महाराजाला वैतागले, उभं राहू. आणि मग देवानी बोलायला सुरुवात केली, ऐका बरं का देव काय बोलतोय. आता देव म्हणतो, काही नाही तुकाराम महाराज, तुम्हाला याच्याकरता मी थांबवलेलं आहे, हे माझं काम तुमच्याकडे महत्वाचं आहे. म्हणजे कोणतं काम? काही नाही, तुमच्याकडे पाहिलं की मला समाधान वाटतं. विठ्ठल तुकाराम महाराज म्हटले, देवा विनाकारण 4 तास एवढ्या एकाच वाक्याकरता थांबवलंस का तू? हे रिकामं कौतुक करून झालं असेल तर निघू का? नाही नाही तुकाराम महाराज, खरंच सांगतो, अगदी मनापासून सांगतो, तुमच्याकडे पाहिलं की मला खरंच समाधान वाटतं. देव पुढे बोलतात, तुकाराम महाराज प्रापंचिक जीवनाचा विचार करायचा झाला तर तुमची बिकटता तुम्ही तुमच्या स्वतःच्या तोंडाने सांगता. जाऊ पडती भिके कुत्री घर राखी, बरोबर आहे का नाही? ही प्रापंचिक बिकटता तुम्ही स्वतः सांगतात की? किंवा आणखीन एके ठिकाणी तुकाराम महाराज स्वतः बोलतात, दुष्काळ आटीला द्रव्य गेला मान, श्री एक अन्न अन्न करिता मेल. ही तुमची प्रापंचिक बिकटता आहे तुकाराम महाराज, तरी सुद्धा तुम्ही इतक्या समाधानामध्ये. प्रपंचाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काही मिळालं, काही प्राप्त झालं असं जर म्हणावं तर तुमच्या विश्वंभर बाबांपासून त्या पिढीचा विचार करायचा झाला, परंपरेचा विचार करायचा झाला तर तुमचं एक वाक्य ठरलेलं आहे, काही मागणे हे वडिलांची रीत जाणत असो. तुकाराम महाराजांच्या परंपरा दोन सांगितल्या जातात बरं का. इथे वडील हा शब्द फार महत्वाचा आहे. आपण वडिलांची परंपरा म्हटलं की विश्वंभर बाबांची परंपरा लावतो, पण दुसरी एक परंपरा आहे, भक्त असणारे प्रल्हाद, तेच पुढे अंगद झाले, तेच पुढे उद्धवजी झाले, तेच पुढे नामदेव महाराज झाले आणि तेच पुढे तुकाराम महाराज झाले. याही परंपरेचा विचार करायचा झाला तर काही मागणे हे अमानुषित, आणि विश्वंभर बाबांपासून तर तुमच्या पर्यंत विचार करायचा झाला, तुमच्यापर्यंत तर काही मागणे हे अमानुषित. मग एवढं सगळं प्रापंचिक बिकटता असताना तुम्ही समाधानामध्ये कसं काय? समाधान, समाधानाबद्दल युक्तिवाद छोटासा जाता जाता मांडून जाईल. खरं म्हणजे तुकाराम महाराज किती समाधानामध्ये होते, तुकाराम महाराजांकडे पाहिल्यानंतर देवाला समाधान वाटावं, तुकाराम महाराज किती समाधानामध्ये असते, एक जाता जाता छोटासा युक्तिवाद मांडून जाईल. समाधान हे मनाच्या स्थिरतेवरती अवलंबून आहे, समाधान वस्तूच्या प्राप्तीमध्ये नाही. जर समाधान वस्तूच्या प्राप्तीमध्ये असतं तर तुकाराम महाराजांनी प्रमाण लिहिलेच नसतं, मन करारे प्रसन्न. आपण मन प्रसन्न करतो का शरीर प्रसन्न करतो असं म्हटले का तुकाराम महाराज? चेहरा करारे प्रसन्न, शरीर करारे, हा मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे. कारण तुकाराम महाराजांना माहिती आहे, तुका म्हणे मज नये वृत्तीवरी, पुढचं महत्वाचं आहे सुखाचे, त्याच्याकरता नये वृत्तीवरी व्हावं लागेल. एवढे करून बऱ्याच जणांचा दावा असेल, महाराज समाधान मनाच्या स्थिरतेवरती अवलंबून नाही, हे समाधान जे आहे ना वस्तूच्या प्राप्तीवरती अवलंबून आहे असं आमचं निश्चय ठाम आहे. त्यांच्याकरता शुद्ध मराठीतले दोन वाक्य जाता जाता सांगून जाईल. प्रपंचातली वस्तू मिळाली, प्राप्त झाली, माणसाच्या इच्छा अपेक्षा वाढतात, आणि परमार्थातली वस्तू मिळाली की माणसाच्या इच्छा अपेक्षा सगळ्या पूर्ण होतात. दोन्ही विकल्पांचा विचार एक एक मिनिटात करून जाईल. प्रपंचातली कोणती वस्तूचा विचार करा, बंगला बांधायचं काढला, बंगला बांधून पूर्ण झाल्यानंतर आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतात का? अजिबात नाही. त्याच्यासमोर एखादी 4-व्हीलर आलीच पाहिजे, शेजारच्याचं पुन्हा एखाद्याचं एखादा एकर निघालं तर ते घेतलंच पाहिजे,
पुन्हा एखादा द्राक्षबाग वाढवलाच पाहिजे, पुन्हा एखादा गारपिटीमध्ये समजा नाही गारपिटीत गेला तर व्यापारी पळून गेलाच, आपलं तुमचं नाही सांगत माझं सांगतो अनुभव आले अंगा आहे का अपेक्षा. महाराजांचं प्रमाण आहे, मी प्रमाणाशिवाय बोलणार नाही. वाढावे संता ल्यावे खावे बरे असावे हेची करी हाव संसाराची, हे प्रमाण महत्वाचं. प्रत्येकाची धावाधाव प्रपंचाच्या दृष्टीने चालू आहे पण पूर्ण मात्र होतात, म्हणून तर महाराजांना प्रमाण लिहावं लागलं. सर्व सुखाची या आशा जन्मलेला, आता प्रमाण देऊन वेळ घेत नाही, मला अभंगाच्या संबंधानं चिंतन पुढे मांडायचं आहे. पण परमार्थातली वस्तू मिळाली की इच्छा अपेक्षा पूर्ण होतात. सांगू महाराजांचं प्रमाण आहे, कृतकृत्य झालो इच्छा केली दे, मगाशी मी प्रमाण बोललो, आता निश्चिंदीने पावलो विसाव. ज्ञानवरांनी त्याच्या करता एक प्रमाण उभी फार गोड खर्च केली, तरी परमात्मा इसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. परमात्म्याची एकदा ज्ञान रूपाने यथार्थ रूपाने भेट झाली नाही झाली की पुन्हा काही इच्छा अपेक्षा अंतकरणामध्ये शिल्लक राहत नाही. कोणत्या अवस्थेच्या पलीकडे जातो, त्यांची सरली झाला सफल. तुकाराम महाराज फार समाधानामध्ये दिसतात. आणखीन थोडस पुढे बोलू का, एक वाक्य सांगून जाईल. सुख समाधान शांती आनंद हे चार शब्द आहे. परत सांगतो, सुख समाधान शांती आनंद किती शब्द झाले, हे चार शब्द फक्त परमार्थातच शोभतात, प्रपंचातले शब्दच नाही. हे शब्द प्रपंचातले नाही, अजिबात. परमार्थातल्या उच्च कोटीला अवस्थेला गेलेल्या महात्म्याच्या मुखात शोभणारे शब्द आहे, हे शब्द प्रपंचातले नाही. ज्ञानोबारांनी म्हणावं अवघाची संसार सुखाचा करील, बरोबर. नाथ महाराजांनी म्हणावं अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. तुकोबारांनी म्हणावं आनंदाची डोही आनंद, हे शब्द प्रपंचातले नाही. ते आमचे गुरुजी एक दृष्टांत फार गोड द्यायचे, ते म्हणायचे की वाघिणीचं दूध असतं, वाघिणीचं दूध पाहिलंय का कोणी, पण ते कोणत्या पात्रामध्ये थांबत, सोन्याच्या. अरे महाराष्ट्रामध्ये कुठेही विचारावं ते सोन्याचंच नाव येतं, स्टीलचं पितळीचं तांब्याचं असं कोणतंच पात्र येत नाही सोन्याच्या पात्रात, अगदी बरोबर आहे. दुसऱ्या पात्रामध्ये जर स्वीकारलं घेतलं तर काय होतं, छिद्र पडतं आणि गळून जातं, बरोबर आहे का. तसंच आहे, सुख समाधान शांती आणि आनंद हे शब्द फक्त परमार्थरूपी भांड्यातच टिकतात. सुख समाधान शांती आनंद हे शब्द प्रपंचातल्या भांड्यात घेतले रे घेतले त्याला कधी छिद्र पडेल आणि कधी निघून जाईल सांगता येत नाही. विठ्ठल महाराजांची याच्या पुढची भाषा आहे. वास्तविकता तुकोबारायांच्या प्रापंचिक चरित्राचा विचार करायचा झाला तर त्यांच्या घरामध्ये असणारी त्यांची धर्मपत्नी माँसाहेब जिजाऊंच्या गळ्यामध्ये एखादा सोड्याचा मणी घालावा इतकी सुद्धा तुकाराम महाराजांची प्रापंचिक स्थिती होती का, तरी सुद्धा तुकाराम महाराजांची भाषा काय, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. अरे अलंकाराची भाषा, बरोबर का, अलंकाराची भाषा. घरामध्ये फुटका मणी घालावा सोन्याचा एवढी सुद्धा परिस्थिती नाही. असं वाटतं तुकाराम महाराजांना व्यावहारिक पद व्यावहारिक प्रतिष्ठा व्यावहारिक मान मान्यता याच्यामध्ये सुख समाधान वाटलंच नाही. आणि तसं असतं तर तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये त्याचं वर्णन केलं असतं. आपल्याला प्रसंग सगळ्यांना माहिती आहे, मी कथाभाग सांगून वेळ घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराणा संपत्ती तुकाराम महाराजांनी स्वीकारली आणि बंगला बांधला फॉर्च्युनर गाडी घेतली, काय मत आहे तुमचं, नाही ना, नाही. तुकाराम महाराज राजेंना म्हणतात, राजे तुमचा असा अनुमान आहे का, असा अंदाज आहे का, आम्ही याच्यामुळे सुखी होऊ, अजिबात नाही. आम्ही देणे सुखी विठ्ठल तुमचे एर वित्त धन ते मज, अजिबात नाही. आलेलं धन ज्या अधिकाऱ्यानं आणलं त्याच्याबरोबर परत पाठवलं आणि पत्र पाठवलं शिवाजी तुकाराम महाराजांनी. आता पुढचं बोलू का, कंसात माझ्यासारखा महाराज असता तर आपा तुम्हाला काय म्हणायचं,
अजून पाठवा, 12 वर्ष झाले परमानंद झालो नाही, शेतीला भाव नाही, काय करावं, कोरोना आलेला आहे म्हटलं असते का, आपलं मोकळं आहे की नाही अनुभव कीर्तन, अजून पाठवा. पण तुकाराम महाराज होते, त्याच्यामध्ये सुख समाधान नाही, आनंद नाही, तरी सुद्धा देव तुकाराम महाराजांशी बोलतात, तुकाराम महाराज इतक्या समाधानामध्ये तुम्ही कसे दिसतात. तुकाराम महाराज म्हटले, देवा तुला खरं सांगू की खोटं सांगू. देव म्हटले, तुकाराम महाराज वारीला येणारा प्रत्येकच जण खरं बोलतो असं अजिबात नाही, प्रत्येकच जण वारकरी असतो असं सुद्धा नाही, कोणी विणे गल्लीला जातो, कोणी घोंगडे गल्लीला जातो, कोणी टाळ पकवाजाच्या गल्लीला जातो, कोण कुठे जातो, कोण बैलाच्या बाजारात जातो, कोण म्हशींच्या बाजारात जातो, पंढरपुरामध्ये तुम्ही बघायची असते लोकांची गंमत. प्रत्येकच जण वारीला येणारा खरं बोलत नाही, तुम्ही खरं सांगा, खोटं सांगून वेळ घेऊ नका, 11:30 वाजून घ्या. तुकाराम महाराज म्हटले, ऐक देवा, प्रापंचिक जरी बिकटता असली ना, आमच्याकडे प्रापंचिक जीवनामध्ये जरी काही सुख समाधान नसलं, तरी सुद्धा आम्ही इतक्या सुखामध्ये का आहो माहितीये तुला, त्याचं कारण तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या जगात. वैष्णवांच्या संगतीमध्ये देवा सुख समाधान आनंद प्राप्त झाला ना, त्याच्यामुळे दुसरी कशाची इच्छा अपेक्षा राहिली नाही. अभंगातल्या पहिल्या चरणातल्या पहिल्या शब्दाकडे या जरा. वैष्णव नेमकं तुकाराम महाराजांना कोणत्या वैष्णवांच्या संगतीमध्ये सुख प्राप्त झालं, आनंद प्राप्त झाला, समाधान मिळालं, वैष्णव नेमकं म्हणायचं कुणाला? कारण वैष्णव दिसणं वेगळं आणि वैष्णव असणं वेगळं, बरोबर आहे का नाही? कारण तुकाराम महाराज असं स्पष्ट म्हणतात, दोन्ही दिसती वर्म जाणे तो, किंवा पोटासाठी संत झाले कलेत. अरे कावळा आणि कोकिळा दिसण्याकरता सारखा आहे, म्हणून कावळा कावळाच आहे, कोकिळा कोकिळाच आहे, हे वसंत ऋतूमध्ये लक्षात येतं ना. त्यामुळे वैष्णव दिसणं वेगळं आणि वैष्णव असणं वेगळं. वैष्णव तो शब्दाची अत्यंत सोपी, सगळ्यांना कळेल, पटेल रुचेल अशी व्याख्या आमच्या आप्पांनी सांगितली. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया म्हणजे प्रेम, ज्याचं सर्वस्वाने देवावर प्रेम आहे त्याला वैष्णव म्हणा, एक व्याख्या झाली. दुसरी व्याख्या तुकाराम महाराज म्हटले, तुम्ही नामदेव महाराजांना विचारा,
नामदेव महाराज स्पष्ट सांगतात, एखादा तीर्थयात्रा करायला लागला त्याला वैष्णव म्हणता येईल का मनोज भाऊ? एखादा मृदंग वाजवायला लागला त्याला वैष्णव म्हणता येईल का? एखादा कीर्तन करायला लागला त्याला वैष्णव म्हणता येईल का? एखादा केशवप्पांसारखा गायन करायला लागला त्याला वैष्णव म्हणता येईल का? नामदेव महाराजांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. गायन करेशी तरी गायकची होशी, परी वैष्णव न होशी. अरे जना, तीर्थयात्रा करीशी परी कापडीची होशी, परी वैष्णव न होशी. अरे जना, मग वैष्णव कशाला म्हणायचं किंवा वैष्णव कशाने होता येईल? नामदेव महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात, नामा म्हणे नाम केशवाचे घेशी तरीच वैष्णव होशी. अरे जना विठाला सांगितला, ज्याची देवावरती माया आहे, प्रेम आहे सर्वस्वाने बर, त्याला वैष्णव म्हणा. एक ज्याच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं स्मरण आहे, चिंतन आहे, भजन आहे, त्याला वैष्णव म्हणा. दोन, तुकाराम महाराजांनी व्याख्या सांगितली, अत्यंत सोपी आहे, थोडी तात्विक भूमिकेतली आहे. तुकाराम महाराज स्पष्ट बोलतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम. विष्णुमय जग अशी ज्यांची अवस्था झालेली आहे, चराचरामध्ये परमात्मा व्यापून राहिलेला आहे, या वृत्तीच्या पलीकडे जे गेले त्यांना वैष्णव म्हणा. मी एका वाक्यात सांगून जाईल. ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र सगळ्यांना माहिती आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या संबंधाने भाष्य करत असताना ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, बरोबर आहे की नाही? म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना रेड्यामध्ये परमात्मा दर्शन व्हावं, ते ज्ञानेश्वर महाराज कोण झाले? वैष्णव झाले. तुकाराम महाराजांना पाखरांमध्ये परमात्मा दर्शन व्हावं, ते तुकाराम महाराज वैष्णव झाले. कुत्र्यामध्ये ज्यांना परमात्मा दर्शन घडावं, ते नामदेव महाराज वैष्णव झाले. सर्पांमध्ये ज्यांना परमात्मा दर्शन घडावं, ते मानकोजी महाराज बोधले वैष्णव झाले. गोवऱ्यांमध्ये ज्यांना परमात्मा दर्शन घडावं, त्या जनाबाई वैष्णव झाल्या. शेवट सांगू, आपल्या मेलेल्या हाडांमध्ये ज्यांना परमात्मा दर्शन घडावं, ते चोखोबा महाराज वैष्णव झाले. वैष्णवा संगती विठाला. ज्ञानेश्वर महाराजांचं शेवटचं प्रमाण द्यायचं झालं तर, ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ. चराचरामध्ये परमात्मा आहे, किंवा सर्वांचं सुप्रसिद्ध प्रमाण आपण नेहमी ऐकतो, सर्वांगडी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. आतापर्यंत वैष्णव शब्दांच्या तीन व्याख्या सांगितल्या. चराचरामध्ये परमात्मा भरून राहिलेला आहे अशी ज्यांची वृत्ती आहे त्यांना वैष्णव म्हणा. वैष्णव दुसरी व्याख्या सांगितली, परमात्म्याचं अखंडपणे नामचिंतन जे करतात त्यांना वैष्णव म्हणा. आणि देवावरच ज्यांची सर्वस्वाने माया प्रेम आहे त्यांना वैष्णव म्हणा. विठ्ठल आणखीन एक थोडस तुलनात्मक सांगेल. तुकोबारांनी वैष्णवांचीच संगती का अभिप्रेत केली त्याचं कारण सांगत असताना, आपला नेहमी अभंग पाठातला आहे, देवाच्या दारामध्ये उभं राहिल्यानंतर मुक्ती मिळवण्याकरता किती वेळेची गरज आहे? देवाची द्वारी महा क्षण भरी, बरोबर, एका क्षणाची गरज आहे. परंतु तीच मुक्ती मिळविण्याकरता वैष्णवांच्या नाम संतांच्या दारामध्ये किती वेळाची गरज आहे? अर्धा क्षण घडता संतांची देणे होय शांती महत पापा. फक्त अर्धा क्षणाची गरज आहे ना, म्हणून वैष्णवा संगते विठ्ठल. वैष्णवांची संगती का स्वीकारली तुकाराम महाराजांनी? दुसरं उदाहरण सांगतो, विकल्प सांगेल. वैष्णवांच्या संगतीमध्ये प्रारब्ध बदलवण्याचं सामर्थ्य आहे, म्हणून वैष्णवा संगती. उदाहरण माहीत असलेलं सांगतो तुम्हाला, कदाचित माहिती आहे. माणूस मरणं म्हणजे प्रारब्ध संपणं, बरोबर आहे? माणूस मेला प्रारब्ध आहे असं होतंय का कधी? नाही. माणूस मरणं म्हणजे प्रारब्ध संपणं. सच्चिदानंद बाबा गेले, बरोबर आहे, प्रारब्ध संपलं. त्यांची अंत्ययात्रा निघालेली आहे. धर्मपत्नी सती जाण्याकरता पुढे निघालेली आहे. नेवासा क्षेत्रामधून निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, माऊली मुक्ताबाई येत आहे. तिने विचार केला, अरे आपलं जीवन आता सगळं संपलेलं आहे, आपले पती गेले, आपल्याला सुद्धा त्यांच्याबरोबर सदैव चितीवरती जायचं आहे. मग जाता जाता संतांचं दर्शन घ्यावं म्हणून ज्ञानोबारायांकडे वळाली. ज्ञानोबारायांनी आशीर्वाद दिला दर्शन घेतल्याबरोबर. काय आशीर्वाद दिला? सौभाग्यवती बाईला दुःख झालं, रडायला लागली. माऊली तुम्ही आशीर्वाद दिलाय त्याचं मला दुःख झालंय म्हणून रडते, म्हणून दुःख व्यक्त करते. ज्ञानेश्वर महाराजांना कळे नाही बाई का रडते, का दुःख व्यक्त करते. आणि मग ज्ञानेश्वर महाराज त्या बाईला विचारतात, बाई का? मी तुम्हाला आशीर्वाद दिलाय, आशीर्वादाचं दुःख होत असतं का समाधान होत असतं?
समाधान होत. मी तुम्हाला आशीर्वाद दिलाय. माऊली पुढे बोलतात, बाई मी तुम्हाला स्वतः होऊन आशीर्वाद दिलाय, तुम्ही आशीर्वाद माझ्याकडे मागितलेला नाही. आशीर्वाद खरं म्हणजे मागायचा नसतो. जरा जाणकार मंडळी म्हणून त्यांच्याकरता एक वाक्य सांगून जाईल, जो स्वतःहून दिला जातो तो आशीर्वाद असतो, जे मागावून घेतलं जातं ते दान असतं, आणि तिसरं महत्वाचं आहे का बरं, जे निस्तत जाहीर केलं जातं ते अनुदान असतं. विढाल विढाल बाई मी तुला आशीर्वाद स्वतःहून दिलाय, तू मागितलं नाही, मी तुला स्वतःहून दिलाय. मग ती बाई बोलायला सुरुवात केली, माऊली माझ्या जीवनातलं सर्वस्व संपलं, मला सदैव चितीवरती जायचं आहे, माझं जीवन समर्पण करायचं आहे, अशा अवस्थेमध्ये मी सहज वैष्णवांचं संतांचं दर्शन घ्यावं म्हणून तुमच्या चरणाशी नतमस्तक झाले, तुम्ही मला आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भाव. हे काय खरं आहे का माऊली? हे कितपत योग्य आहे. माऊली माझ्या जीवनातलं सर्वस्व संपलं, त्याचं दुःख नाही, मला जायचं आहे त्याचं सुद्धा दुःख नाही. बाई काय बोलते ऐका, माऊली मला दुःख सगळ्यात जास्त याचं आहे की मला आज असं वाटतंय की संतांची आशीर्वाद खोटा ठरतोय, संतांच्या मुखातली वाणी आज खोटी ठरते, याचं दुःख आहे मला, याचं दुःख आहे. ज्ञानेश्वर महाराज जरा खडबडून जागे झाले. अरे आशीर्वाद मी दिलाय म्हणजे साळुंकी मंजुळ बोलत असे, शिकविता दडी वेगळाची. ज्ञानवरांनी विचारलं, कुठे तुझे पती? दाखवली ती बघा ती अंधयात्रा येते, खाली ठेवा, खाली ठेवा म्हटल्याबरोबर ज्ञानवरांनी विचारलं, पुन्हा बाईची फिरकी घेतली, नाव काय? म्हणे सच्चिदानंद. माऊली पुन्हा असायला लागली, ती बाई पुन्हा दुःख व्यक्त करायला लागली, माऊली का मला दुःख देता, कशा करता मला खिजवताय तुम्ही, कशा करता मला चिडवता? माऊली बोलतात, अगं नवऱ्याचं नाव सच्चित आनंद सांगते आणि सच्चिदानंद नाव असलेला नवरा मेला म्हणते, याचा असायला. अगं जे सच्चित आनंद आणि परिपूर्ण असतं त्याला मरण असतं का? असतं मरण. मरण देहाला असतं की आत्म्याला असतं, तुमचं काय मत आहे? देहाला मरण, अगदी बरोबर, मरण देहाला आहे, मरण आत्म्याला नाही. मरण जर आत्म्याला असतं तर भगवान परमात्म्याने गीतेमध्ये लिहिलंच नसतं, नैनम छिंदंती शस्त्राणि नैनम दहती पावन, बरोबर आहे का? न जायते म्रियते वा कदाचित, अनेक ठिकाणी त्याचे अनेक प्रमाण सांगतात. त्या रामायणामध्ये नाही का, वालीची पत्नी तारा देवाशी भांडते, वालीला मारलं आणि देवाशी भांडते, प्रभू तुमच्यामुळे माझ्या जीवनामध्ये हे दुःख प्राप्त झालं, तुम्ही माझ्या पतीला मारलं, चांगलं केलं नाहीस देवा, हे तू चांगलं केलं नाहीस. एका स्त्रीच्या मध्ये जीवनामध्ये सगळ्यात भयंकर जर दुःख कोणतं असेल तर तिचा पती जाणं आणि तिला वैधव्य येणं, तिला विधवापण येणं, हे सगळ्यात भयानक दुःख आहे, मोठं दुःख आहे, आणि ते तुमच्यामुळे प्राप्त झालंय. देवाला दुष्ण देते. रामचंद्र प्रभूंनी एकच वाक्य सांगितलं, तारा तुझा पती मेला म्हणते, हो मेला. देहाच्या दृष्टीने मेला म्हणते की आत्म्याच्या दृष्टीने मेला म्हणते, याचं उत्तर दे. आत्म्याच्या दृष्टीने मेला असं म्हणत असतील तर तो आत्मा कधीच माझ्या स्वरूपाशी मिलन झालाय, आणि देहाच्या दृष्टीने मेला असं म्हणत असतील तर वाली तुझ्या समोर पडलाय, देह उचल आणि घेऊन जा, अमर आहा अमर आहा, तारेला खरं ज्ञान होत. आणि म्हणून मरण हे देहाला असतं आत्म्याला नाही. मग ज्ञानोबरांनी विचारलं, सच्चिदानंद नाव आहे ना, कमंडलूतलं पाणी घेतलं अंगावरती शिंपडल्याबरोबर काय म्हटले ज्ञानोबराय? अरे कुठं चालला ऊट म्हटल्याबरोबर, मेल माणूस जिथं उठविले विठ्ठल विठ्ठल. आता कथाभाग संपला, मला प्रश्न विचारायचा असा आहे, सच्चिदानंद बाबा जे आहेत ते गेले होते की थांबले होते? गेले होते. पण गेलेले सच्चिदानंद बाबा ज्ञानोपरायरूपी वैष्णवांची भेट झाली, प्रारब्ध बदलविण्याचं सामर्थ्य वैष्णवांच्या संगतीमध्ये आहे. म्हणून वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, सुख शब्द फार महत्वाचा आहे. सुख शब्दाचा विचार तीन पद्धतीने करता येईल, विषय सुख आहे, ब्रह्मसुख आहे आणि भक्ती सुख आहे. विषय सुखाचा उपभोग तुम्ही आम्ही घेतो, वाढत नाही पण कमी झाल्याशिवाय राहत नाही. ब्रह्मसुखाचा विचार करायचा झाला तर योगी जपी तपी मुनी संन्यासी स्वसामर्थ्यावर निर्माण करतात, ते वाढतही नाही कमी होत नाही, ते त्यांच्या मस्तीत जीवन जगतात. पण भक्तिसुखाचा विचार करायचा झाला तर ज्या सुखाची अपेक्षा भगवंतालाच आहे, म्हणून तर म्हटलंय ज्या सुखा कारणे देव वेडावला, किंवा धावत चाले मागे मागे, संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची, असं वैष्णवांच्या संगतीमध्ये सुख आम्हाला मिळालं. खरंच सुख आहे का? सुख एक ह्याची ठाई बहुपायी संत, किंवा सुख या संत समागमे नित्य दुनावे तुझ्या, संतांच्या वैष्णवांच्या संगतीमध्ये सुख आहे. काव तुकाराम महाराज, तुम्हाला दुसरी कशाची इच्छा अपेक्षा अजिबात नाही,
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनेक मी देवा काही नेने दुसरी कशाची इच्छा अपेक्षा अजिबात नाही. मग वैष्णवांच्या संगतीमध्ये मिळालेलं सुख आनंद समाधान तुम्ही कशा पद्धतीने उपभोगतात अभंगाचं दुसरं संगती सुख वाटे जीवा अनेक मी देवा काही नेने तुकोबाराय म्हणतात देवा. अरे आम्हाला वैष्णवांच्या संगतीमध्ये सुख मिळालं ते प्राप्त झालं त्याच्यामुळे जीवनामध्ये दुसरी कशाची इच्छा अपेक्षा शिल्लक राहिली नाही. मग ते सुख आम्ही एकटे भोगत नाही आम्ही सुद्धा त्याचा स्वीकार करत असताना इतरांना सुद्धा देतो. ती देण्याची माध्यम अशी आहे गायनाचे उडे आपवली या छंदे मनाच्या आनंदे आवडीने देवाने तुकोबारायणामध्ये थांबावं तुकाराम महाराज काहू असं गाण्यामध्ये उड्या मारण्यामध्ये नाचण्यामध्ये तुम्हाला काही अजिबात नाही देवा. अरे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची लाज भय भीती शंका अजिबात राहिली नाही. काम नाही काम नाही झालो पाई किंवा कामक्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. ज्ञानवरांच्या भाषेत बोलायचं झालं तर चौथीयाचे ठाई काही करण्याची नाही या वृत्तीच्या पलीकडे जीवन गेलं. काही मिळवायचं शिल्लक आहे देहाच्या दृष्टीने असं म्हणाल तर तेही राहिलं नाही. संसाराच्या दृष्टीने काही मिळवायचं ते सुद्धा आमच्या जीवनामध्ये अजिबात राहिलं नाही. कुठली इच्छा अपेक्षा शिल्लक राहिली नाही. मी मगाशी बोललो होतो कुणी वेड्या तुकाराम महाराज किंवा वेड्या तुक्या म्हटलं त्याचा सुद्धा आम्हाला रागद्वेष नाही. आणि कुणी ऐका आणि कुणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणून जरी गौरव केला बॅनर छापले पत्रिका लावल्या तरी सुद्धा आम्हाला त्याचं कौतुक नाही. ते तुकाराम महाराज होते आता आमचं वेगळं आहे. आमचं जर पत्रिकेमध्ये साधं नाव जर कमी जास्त झालं तरी पत्रिकेवाल्याला अख्खी पत्रिका बदलावी लागते. अरे आमचं धर्मभूषण राहिलं धर्माचार्य राहिलं कीर्तन केशरी राहिलं समाज प्रमोदनकार राहिलं अगदी माफी मागून बोलतो बरं का. आदरणीय आमचे सरपंच साहेब इथे आहेत त्यांना माझा स्वभाव लहानपणापासून माहिती कारण मी त्यांचा पुतण्याच आहे. मला अनेक फोन येतात मी व्यासपीठावरून खोटं बोलत नाही. आता सकाळी 4 फोन आले महाराज पत्रिका टाकायची आहे फोटो आणि तुमची नाव आणि नावाबरोबर पदवी द्यावी लागेल बरं. मी म्हटलं बाबा तारीख घेता येईल तर घे माझ्याकडे पदवी नाही आहे तुला जमेल का. पदवी देहाला आहे अज्ञान जोपर्यंत आपण नाही जण विचारतात तुम्ही सर आहात तुम्ही शिक्षक आहात तुम्ही शिकलेले असाल एम ए बी एड झालेले असाल डी एड असाल अरे हे सगळं झालंय पण मला माहिती ना काय दुःख आहे. विठ्ठला विठ्ठला
तुकाराम महाराजांनी फक्त ज्ञानेश्वर महाराजांना महाराज म्हणावं, ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वर महाराज. तुकाराम महाराज म्हटला देहातीत अवस्थेच्या पलीकडे आमचं जीवन गेलं. मी तुकोबारांच्या जीवनातला एकच मिनिटात प्रसंग सांगतो आणि सेवा समारोपाच्या दिशेने घेऊन जातो. लाज भय शंका जी आहे ती आमच्या जीवनामध्ये राहिली नाही, कामक्रोधाच्या पलीकडे जीवन गेलं. ऐका ना, तुकाराम महाराजांना मंबाजी गोसावीडी किती मारलं सगळ्यांना माहिती. रक्त भंबाळ शरीर होईपर्यंत मारलं. सगळं देवगाव जमा झालं आणि प्रत्येकाच्या कानामध्ये बोलायला लागलं. तुकाराम महाराज उठणार आणि पांडुरंगाकडे तक्रार घेऊन जाणार. कुणाचं नाव सांगणार? मंबाजी गोसाव्याचं. अशा वेळेस गावाला वेगळं निमंत्रण देण्याची गरज पडत नाही. प्रवचन कथा कीर्तन सप्ताह असू द्या. अरे चला, 50वं वर्ष आहे, चला वर्गणी द्या, सप्त्याला या. काही काही ठिकाणी तर म्हणावं लागतं काहीच देऊ नका, पण कार्यक्रमाला या. अवघड परिस्थिती. सगळं देहूगाव जमा झालं. तुकाराम महाराज खरंच उठले आणि देहूगावातल्या पांडुरंगाच्या रावळामध्ये गेले. सगळं देहूगाव पाठीमागे मजा मकड्याकरता तुकाराम महाराज मंबाजी गोसाव्याचं नाव पांडुरंगाला सांगणार. प्रत्येकाच्या मनामध्ये ती धारणा झाली, निश्चय झाला, नक्की सांगणार. तुकाराम महाराज पांडुरंगाच्या चरणाजवळ गेले, नतमस्तक झाले आणि देवाजवळ जाऊन विनयाने हात जोडतात आणि तुकाराम महाराज बोलतात. काय बोलताय का? देवा, अरे मंबाजी गोसाव्याने मला शरीर रक्त बंबाळ होईपर्यंत मारलं रे, मी ही तक्रार घेऊन तुझ्याकडे आलो नाही. ऐका बरं, ही तक्रार मी तुझ्याकडे घेऊन आलो नाही. मग देवा, मंबाजी गोसावी ज्यावेळेस मला मारत होता ना देवा, तेव्हा त्याच्याबद्दल माझ्या अंतकरणामध्ये तू क्रोध निर्माण होऊ दिला नाही. देवा, ही तुझी कृपा आहे. लाज भय शंका दुराविला मार, नकळे साधन या परते. आणि म्हणून देव मग तुकाराम महाराजांशी बोलतात, तुकाराम महाराज एवढं सगळं जर वैष्णवांच्या संगतीमध्ये मिळतंय तुम्हाला, मग विनाकारण उभा आहे का मी? मला काही किंमत आहे की नाही? अरे मी कोण आहे? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, किंवा वृक्षाची हे पाने आले ज्याची सत्ता, माझा काही उपयोग आहे की नाही? तुकाराम महाराज म्हटले, देवा अरे हे सगळं जरी आम्हाला वैष्णवांच्या संगतीमध्ये मिळालं, पण हे सांभाळण्याची जबाबदारी तुझी आहे की? शेवट माफी मागतो बरं का. 12 वाजलेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा हे सगळं सांभाळण्याची जबाबदारी मात्र तुझी आहे रे, कारण जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले असा तू आहे ना, म्हणून प्रार्थना करतात. प्रार्थना करणारा जीव असतो, ज्याची प्रार्थना केली जाते तो देव असतो ना, म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय देवाकडे प्रार्थना करतात. जी तुकोबरायांनी प्रार्थना केली तीच आपण सुद्धा देवाकडे प्रार्थना करावी आणि त्या प्रार्थनेच्या माध्यमातून एकच मागणं मागावं. अनेक काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चाड धनी. देवा एवढंच मात्र द्यायचं असेल तर दे. काय? एकच दे, संत संगती देई चरण सेवा, हाची भाव माझी या जीवा. आणि म्हणून त्याच्याकरता तुकाराम महाराज सांगतात, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, अनेक मे देवा काही देणे, गायनाचे उढे आपोलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने यथामती यथावकाश. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या अभंगावरती थोडा वेळ निरूपण करण्याचा प्रयत्न केला. वरून सूर्यनारायण महाराज अत्यंत तापलेले आहेत, तुम्ही सुद्धा कामाने अत्यंत व्यापिक आहात. आज जवळजवळ वर्ष साधाची सुद्धा, जसं एक माफी मागून वाक्य बोलतो, गेल्या वर्षी यमाने इतके हातपाय पसरवलेले होते मृत्यूने
की माणसाला माणसात सुद्धा यमच दिसायचा. माणसात यम दिसेल याच्यात नवल आश्चर्य नाही, घरातल्या माणसांमध्ये सुद्धा यमच दिसायचा. येऊ नको लांबू, मग आई असू द्या नाही तर बाप असू द्या, अशी भयानक स्थिती होती. पण शेवटी काय, चतुरातो शिरोमणी हे सगळं त्याच्या हातातही त्याची लीला आहे. गेल्या वर्षी ह्या दिवसामध्ये काय दिवस होते आणि आज वर्षभरामध्ये काय दिवस आहे? गेल्या वर्षी कोरोनाची लाट होती आणि ह्या वर्षी वर्ष श्राद्धांची लाट. त्याच्यापेक्षा काय, अक्षरशः माणसं म्हणतात महाराज काही करा तिकडे कॅन्सल करा आमच्याकडे. अरे पण तारीख अगोदर घेतली बाबा, सकाळी तिकडे करा दुपारी या, अशी भयानक आहे. आणि त्याला कारण सुद्धा आहे, माणसांना दशक्रियाविधी असेल, तेरावा असेल, असे कोणतेच विधी करता नाही आले. त्यामुळे गेल्या वर्षीच्या भयानक प्रसंगाला आपण सामोरं जाऊन आपण आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण प्रत्येक जणच करतोय. आपल्यातली जीवाची जवळची गावातली सगळी नातेवाईक आप्तेष्ट मित्रपरिवारातली गेली, प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये दुःख आहे. पण जाता जाता एकच विनंती करेल, लागोनिया पाया संप्रदायाचा उपासक छोटासा पाईक म्हणून पहिली लाट गेली, दुसरी गेली, तिसरी गेली, प्रत्येकानं जागृत व्हा आणि जीवनाचं गांभीर्य ओळखा. काही जण माझी माळकरी झाली असेल तरी चालेल, परत आमच्या संप्रदायामध्ये प्रवेश मिळेल, अटीशर्ती काही घालणार नाही आम्ही. दुसरीकडे अटीशर्ती नाही, आमच्याकडे अटीशर्ती का? अरे अजिबात नाही यारे, यारे अजिबात नाही. सकाळांशी येथे आहे अधिकार, जरी कुणी माझी झाला असेल तर आजी व्हायला लगेच आहे. तिकडे तरी 5 वर्ष वाट पाहावी लागतील माझी झाल्यावर आजी व्हायला, इकडे लगेच आहे. त्याच्यामुळे काळजी काही करू नका, जीवन गांभीर्यानं जगा याचा अर्थ विचार करा. परमेश्वराने आपल्याला या ठिकाणी का ठेवलं याचा विचार करा. मी माफी मागून बोलतो, 25 स्कोर ज्यांचा झाला होता ते सुद्धा आज आनंदाने जीवन जगतात, आणि ज्यांचा 5 स्कोर झाला होता ते त्यांचं सुद्धा प्रथम पुण्यस्मरण करावं लागतं. कारण का माहिती का, सातारकरांचं एक वाक्य मागे एक व्हॉट्सअपला फिरत होतं, बघा तुम्ही देवाला माना अगर नका मानू, पण जोपर्यंत तो तुम्हाला मानतो तोपर्यंतच तुम्ही इथे आहे निफाड तालुक्यात. एकदा त्याने मानायचं सोडलं की तुटाला आयुष्याचा ढेर वाहूगा पसारा. कोरोना येऊ द्या नाही तर डेल्टा येऊ द्या नाही तर ओमिक्रॉन येऊ द्या, जोपर्यंत त्याने ठरवलं ना यांना इथेच ठेवायचं तोचपर्यंत. एकदा त्याचं बोलवणं आलं की उचकी लागण्याचं सुद्धा निमित्त माणसाला जास्त होतं, जावं लागतं ना. म्हणून प्रत्येकाने जागृत व्हा. आज या ठिकाणी मला सेवा करताना मोठा आनंदही वाटतो आणि दुःख वाटतं. आनंद या गोष्टीचा वाटतो की एका वैष्णवांच्या घरातलं वर्ष साध्य करतोय, आणि दुःख या गोष्टीचं वाटतं की आमच्यातला एक वारकरी वैष्णव कमी झाला. निस्वार्थ निरपेक्षपणे सेवा करणारा वैष्णव आमच्या दृष्टीतून आमच्या या परिवारातून निघून गेला. सेवांची सुद्धा ज्ञानाच्या भूमिकेतला असेल, अध्यात्मातल्या भूमिकेतला असेल, वारकरी संप्रदायातल्या भूमिकेतलं योगदान अत्यंत सर्वश्रेष्ठ आहे. या मातेच्या चरणी भावपूर्ण मी आदरांजली समर्पित करतो. आणि या मातेकडून आयुष्यभर संतांची सेवा देवाची सेवा घडली ना, म्हणून त्याच ज्ञानोबरांच्या चरणी भगवान पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. देवा अरे या दुःखरूप संसारामध्ये परत पाठवण्यापेक्षा का किती वेळा जन्मा यावी नित्य व्हावी भजित, ही भजिती घालवण्यापेक्षा तुझ्या चरणाजवळ जागा दे. आणि परत जर पाठवायचं असेल तर एकच मागणं मागेल, हरिदासाची घरी मज उपजवा. कशा करता? तुझी चरण सेवा साधावया, तुझं भजन कीर्तन नामस्मरण करता आलं पाहिजे. अशाच कुळामध्ये जन्माला घाल का, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते अशा कुळामध्ये त्यांचा जन्म परत तू घाल, एवढीच अपेक्षा प्रार्थना देवाच्या चरणी व्यक्त करतो. सेवेला मला वाटतं बरोबर 12 वाजलेले आहे, उशीर झाला असेल. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा वाईट वाकडा अधिकार नसताना शब्द गेला असेल तर माझं मला परत करा. सरांच्या प्रेमामुळे मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी प्राप्त झाली, त्याबद्दल सरांच्या चरणी परिवाराच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. आपण सर्वच जण आलेले आहेत, आमचे भानुदास महाराज आले, फार दिवसातून भेटले, बरोबर आहे का नाही? सगळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, पेटीवाले बाबा आहेत, त्यांचं नाव मला माहीत नाही, ओंकार महाराज आहेत, मला तुम्हाला माऊली महाराज आहेत, सगळेच आहेत. आणि आमच्याच गावचे सुपुत्र असणारे, भूमिपुत्र असणारे श्री हरिभक्तपरायण योगेश भाऊ, त्यांचं सुद्धा नाव योगेश आहे, त्यांनीसुद्धा सुंदर चित्रीकरण केलेलं आहे, त्यांचेसुद्धा मी परिवाराच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. सर्व माता भगिनी आहेत, सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली.